नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सिलॅबस, जो बीई बीटेकचा असणार आहे पुणे, मुंबई आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीसाठी। सध्या इंजिनिअरिंगसाठी ह्या तीन युनिव्हर्सिटीकडे मुलांचा रस जास्त आहे, सो मी डिसाईड केले की आपण ह्याच सिलॅबसवरती व्हिडिओ बनवूयात। सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई। युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये फर्स्ट इयरच्या सेमिस्टर वनमध्ये तुम्हाला हे पाच सब्जेक्ट पाहायला मिळतील। हे पाच सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला थेरी असणार आहेत, आणि हा जो एक एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल असणार आहे, आणि सेमिस्टर एक्झामच्या वेळेस ह्याची एक्स्टर्नल किंवा वर्कशॉप पण होत असते। तर फर्स्ट इयरच्या सेमिस्टर वनमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग फिजिक्स 1, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आणि इंजिनिअरिंग केमिस्ट्री 1 हे तीन बेसिक सब्जेक्ट आहेत। त्याचसोबत बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हे पाच सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचे आहेत। तर इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये तुम्हाला फर्स्ट पार्टमध्ये आपले जे 11वी 12वीचा जो फिजिक्सचा सिलेबस होता किंवा फिजिक्सचा जो कम्प्लीट करिक्युलम होता तोच ॲज इट इज असणार आहे, पण फक्त काही काही कन्सेप्ट आहेत त्या डीप आहेत। 10-20% सिलेबस तुम्ही म्हणू शकता। 11वी 12वीचा जो आहे तो ॲज इट इज ह्या फिजिक्स 1मध्ये आहे, आणि काही गोष्टी ज्या इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आहेत ते ह्या फिजिक्समध्ये तुम्हाला शिकायला मिळतील। त्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 ऑफ द हार्ड, जास्त पण हार्ड म्हणू शकत नाही आपण, बट जे आपण तुम्ही सिनियर्सकडून ऐकलं असेल तुमच्याकडून किंवा मी पण बऱ्यापैकी माझ्या सिनियर्सकडून ऐकलं की मॅथमॅटिक्स 1 खूप हार्ड जातो, सो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा तो सब्जेक्ट आहे। ह्याच्यात पण तुम्हाला कम्प्लीट जे आहे ते इंटिग्रेशन किंवा काही काही युनिव्हर्सिटी, आता मुंबई युनिव्हर्सिटीचा मला एक्झॅक्ट माहीत नाही पोर्शन कसा आहे, काही काही युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1मध्ये इंटिग्रेशन शिकवलं जातं, कम्प्लीट इंटिग्रेशन, आणि काही युनिव्हर्सिटीजमध्ये जे आहे ते तुम्हाला डिफरन्सिएशन पाहायला मिळतं। सो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 जर तुम्हाला मॅथमॅटिक्स 1मध्ये इंटिग्रेशन असेल तर मॅथमॅटिक्स 2मध्ये डिफरन्सिएशन शिकवलं जाईल, जर मॅथमॅटिक्स 1मध्ये डिफरन्सिएशन असेल तर मॅथमॅटिक्स 2मध्ये तुम्हाला इंटिग्रेशन पाहायला मिळेल। त्यानंतर इंजिनिअरिंग केमिस्ट्री 1, इंजिनिअरिंग केमिस्ट्री 1मध्ये तुम्हाला ॲज इट इज, आपण मी फिजिक्सबद्दल तुम्हाला जसं बोललो तसं 11वी 12वीच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट तुम्हाला इथे कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत। काही बेसिकच्या जो डीपमध्ये नॉलेज आहे केमिस्ट्रीचं ते इथे तुम्हाला पाहायला मिळेल, बट इझी आहे कम्पेरेटिवली। इंजिनिअरिंग केमिस्ट्री 1 हा सब्जेक्ट बाकीच्या सब्जेक्ट्सपेक्षा इझी आहे। त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मित्रांनो जो इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल ब्रांचला जो सिलेबस असतो, म्हणजे जी मुलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहेत त्यांचा जो सिलेबस आहे 4 वर्षाचा तो कम्प्लीट तो ब्रांचमध्ये शिकवला जातो त्या, पण त्यांच्या ज्या बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत प्रत्येक सब्जेक्टच्या त्या प्रत्येक चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट त्या तुम्हाला फर्स्ट इयरला शिकवल्या जातील। कारण इंजिनिअरिंग करत्या म्हणल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या सब्जेक्ट्समधलं नॉलेज असणं गरजेचं असतं। सो बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बेसिक बेसिक कन्सेप्ट ज्या असतील जे तुम्हाला माहीत असणं किंवा तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे त्या तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये पाहायला मिळतील। आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा फिजिक्सचाच एक टाईप असल्यासारखा आहे, फिजिक्सच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट तुम्हाला ह्या मेकॅनिक्समध्ये पाहायला मिळतील। थोडासा क्वचित हार्ड किंवा मुलांना जरा टफ जातो अंडरस्टँडिंगसाठी असा हा सब्जेक्ट आहे मेकॅनिक्स। काही ठिकाणी ह्याला मेकॅनिक्स किंवा ॲप्लाइड मेकॅनिक्स ह्या नावाने पण ओळखलं जातं, सो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा तो सब्जेक्ट आहे। आणि 6वा जो सब्जेक्ट आहे बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस, हे जे वर्कशॉपमध्ये जे प्रोसेसेस होतात म्हणजे वेल्डिंग असेल किंवा थ्रस्टिंग असेल रोलिंग असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या वर्कशॉपमध्ये वर्क होतं ते सगळं तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल। ह्याचे थेरी पेपर नसतो ह्या सब्जेक्टचा, फक्त प्रॅक्टिकल होतात, आणि तुम्हाला ह्याच्या वर्कबुक्स वगैरे कम्प्लीट करणं गरजेचं असते। सेमिस्टरच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला ह्याचं एक्सटर्नल किंवा इंटरनल होण्याची शक्यता आहे। ह्या बाकी ह्या 5 सब्जेक्टचे तुम्हाला थेरी पेपर असणार आहेत। सो असा हा सिलेबस आहे ह्या फर्स्ट इयरच्या सेमिस्टर 1चा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधला। त्यानंतर आपण पाहणार आहोत फर्स्ट इयरच्या सेमिस्टर 2मधला सिलेबस, इंजिनिअरिंग फिजिक्स 2, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2, इंजिनिअरिंग केमिस्ट्री 2। फक्त मित्रांनो तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्येच फक्त तुम्हाला असं पाहायला मिळेल की फिजिक्सचे पण 2 पार्ट आहेत, मॅथ्सचे पण 2 पार्ट आहेत आणि केमिस्ट्रीचे पण 2 पार्ट आहेत। बाकीच्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फिजिक्सचे 2 पार्ट आणि केमिस्ट्रीचे 2 पार्ट पाहायला मिळत नाहीत। फक्त जर तुम्हाला सेमिस्टर 1ला जर फिजिक्स असेल तर सेमिस्टर 2ला तुम्हाला केमिस्ट्री असतं, आणि जर सेमिस्टर 1 मध्ये तुम्हाला केमिस्ट्री असेल तर सेमिस्टर 2मध्ये तुम्हाला फिजिक्स शिकवलं जातं। बट युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा सिलेबस करिक्युलम जरा वेगळा आहे, सो इथे तुम्हाला दोन्ही सेमिस्टरला पार्ट 1 शिकावं लागतं केमिस्ट्री आणि फिजिक्सचा, आणि पार्ट 2ला केमिस्ट्री आणि फिजिक्सचा सेकंड पार्ट शिकवलं होतं सेकंड सेमिस्टरला। सो हे 3 सब्जेक्ट आहे त्याचे। मॅथमॅटिक्स 2मध्ये तुम्हाला डिफरन्शियल किंवा इंटिग्रेशन ॲज पर दॅट सिलेबस असेल। त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स,
इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये मित्रांनो तुम्हाला एक सोप्यात सांगायचं झालं तर ड्रॉइंग्स, बट ज्या ड्रॉइंग्सला इंजिनियर्सच्या थ्रू किंवा तो एक पॉईंट ऑफ व्ह्यू असेल किंवा त्याच्यामागे मॅथमॅटिकल लॉजिक्स असतात ते अशा ग्राफिक्स तुम्हाला इथं पाहायला मिळेल. काही काही ठिकाणाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स असंही नावाने ओळखलं जातं. सो हा एक सब्जेक्ट महत्त्वाचा आहे खूप. आणि त्यानंतर सी प्रोग्रामिंग, मित्रांनो युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये फर्स्ट इयरला सी प्रोग्रामिंग शिकायला मिळते, बाकी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला एकही प्रोग्रामिंग लँग्वेज नाही आहे, पण युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये सी प्रोग्रामिंग पाहायला मिळेल. सो तुमचा जो कोडिंगचा जी मुलं सी एस आय टी किंवा डेटा सायन्स ए आय एम एल ह्या साईडकडून आहे, तो तुमचा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये तुमचा जो आहे तो कोडिंगचा पार्ट सुरू होतो आहे. त्यानंतर फर्स्ट इयरला जसा फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला जसा बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस 1 होता, तसाच सेकंड सेमिस्टरला बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस 2 आणि त्याचसोबत प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड एथिक्स असे हे दोन सब्जेक्ट तुम्हाला ग्रेड सब्जेक्ट असणार आहेत. ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड एथिक्समध्ये तुम्हाला जे ॲज इंटरव्ह्यू तुम्ही जेव्हा प्लेसमेंटला जाता इंटरव्ह्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला ज्या सॉफ्ट स्किल्स येणं गरजेचं आहेत, म्हणजे त्यात इंग्लिश कम्युनिकेशन आलं किंवा बिहेवियर आलं, तुमचं प्रोनाउन्सेशन असणं प्रत्येक गोष्टी किंवा वोकॅब्युलरी लर्निंग ह्या सगळ्या गोष्टी किंवा प्रेझेंटेशन स्किल ह्या ज्या सगळ्या स्किल आहेत किंवा सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड एथिक्समध्ये शिकवल्या जातात. आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुमच्या ह्या वर्कशॉपच्या प्रॅक्टिस 2 अर्धा सिलेबस तुमचा पार्ट 1 केला जातो, अर्धा सिलेबस कम्प्लीट तुमचा प्रॅक्टिस तो वर्कशॉप प्रॅक्टिस 2 केला जातो सेकंड सेमिस्टरला. सो असा कम्प्लीट सिलेबस आहे, हा सिलेबस आहे फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा आणि फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा. त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा सेमिस्टर 1 फर्स्ट इयरचा सिलेबस. सो पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 6 सब्जेक्ट फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला शिकायचे आहेत आणि त्यासोबत एक आहे तो एक्स्ट्रा ग्रेडचा सब्जेक्ट आहे. तर फर्स्ट इयरच्या सेमिस्टर 1 पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे ॲप्लाइड सायन्स 1, परत इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस अँड बेसिक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर ॲप्लाइड सायन्स म्हणजे ह्यात मॅथमॅटिकल पण काही कन्सेप्ट आहेत, न्यूमरिकल्स पण तुम्हाला ह्यामध्ये पाहायला मिळतात, थेरॉटिकल पण सब्जेक्ट आहे. सो असा मॅथ्स प्लस सायन्स ह्या अशा दोन्ही सब्जेक्टचं एक मिक्सचर असा ॲप्लाइड सायन्स हा सब्जेक्ट आहे. ह्याचा पार्ट 1 तुम्हाला सेमिस्टर 1 पाहायला मिळेल. त्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इंटिग्रेशन अँड डिफरन्सिएशन ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. इंजिनिअरिंग ग्राफिक्स 1 इथे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ग्राफिक्स किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग्सचे तुम्हाला 2 पार्ट मिळणार आहेत, सेमिस्टर 1 एक आणि एक सेमिस्टर 2 एक. त्यासोबत बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्येच तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांचचा जो काही सिलेबस असेल त्याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला ह्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये शिकवल्या जातील. त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस, तर प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्या काही आहेत आता सी एस आय टीच्या मुलांना माहीत असेल जे सी एस आय टीला जाणार आहेत, सो ज्या सी झालं, सी पी पी झालं, जावा आहे, परत अशा बऱ्याच ज्या एस क्यू एल आहे, पायथन आहे, ह्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्याचे जे फंडामेंटल्स म्हणजे ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्या ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण प्रोग्रामिंगची ए बी सी डी ज्याला म्हणतो ती त्या सगळ्या सिलेबस तुम्हाला हा फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस ह्या सब्जेक्टमध्ये शिकायला मिळेल. सो हा सब्जेक्ट सी एस आणि आय टीच्या मुलांसाठी एक खूप महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्यासोबत 6 सब्जेक्ट आहे बेसिक सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर ह्या बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये कसं तुम्हाला इलेक्ट्रिकल ब्रांचच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला इथे शिकायला मिळतात, तसंच तुम्हाला या ठिकाणी सिव्हिल आणि एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जी ब्रांच आहेत आपल्या इंजिनिअरिंगच्या त्याच्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत ह्या दोन ब्रांचच्या मिक्सर तर हे तुम्हाला ह्या 6 सब्जेक्टमध्ये शिकायला मिळणार आहेत. सो तुमच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल ह्या तिन्ही ब्रांचचा पण बेसिक स्टडी तुम्हाला या ठिकाणी करायला मिळेल. त्यासोबत तुम्हाला एक्स्ट्रा सब्जेक्ट जो आहे ग्रेडचा तो आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, म्हणजे तेच एक प्रकारे वर्कशॉपमध्ये होणाऱ्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या तुम्हाला इथे वर्कशॉपमध्ये करायच्या आहेत आणि त्याचे तुम्हाला इंटरनल किंवा एक्सटर्नल जे काय असतील ते द्यायचे आहेत. त्याचे तो वर्कशॉपच्या वर्कबुक वगैरे पण असतात किंवा डायरीज ज्या असतात त्या तुम्हाला पूर्ण वर्षभरात कम्प्लीट करून ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरचा सिलेबस, त्यामध्ये येत आहे ॲप्लाइड सायन्स 2, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स 2. सो हे 3 जे सब्जेक्ट होते ते तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरमध्ये पण पार्ट 1 म्हणून तुम्हाला स्टडीला आहेत आणि फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला पार्ट 2 म्हणून हे 3 सब्जेक्ट आहेत. सो त्यानंतर 4th सब्जेक्ट जो आहे तो बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पण आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन जो इंजिनिअरिंगचा एक ब्रांच आहे त्या ब्रांचच्या बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते इम्पॉर्टंट जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ॲज अ इंजिनियर ते तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये शिकवल्या जातात. 5 आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं होतं मी मॅथ्स प्लस फिजिक्स किंवा सायन्सचे जे पार्ट आहेत ते मिक्स करून हा सिलेबस बनवलेला आहे. आणि बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग,
म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आता इलेक्ट्रिकल झालं, सिव्हिल झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं, आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पण बेसिक कन्सेप्ट सगळ्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ॲज अ इंजिनियर. सो तुम्हाला हा सब्जेक्ट ह्या ठिकाणी स्टडी करणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला ग्रेडचा जो सब्जेक्ट आहे या ठिकाणी तुम्हाला कम्युनिकेशन स्किल ह्याचे काही काही ठिकाणी सेमिनार्स पण घेतले जातात बऱ्यापैकी. आणि हे जे एक्स्ट्रा सब्जेक्ट दाखवतो ना मी तुम्हाला ह्या साईडला, त्याचे काही जास्त लेक्चर नसतात, आठवड्यातून मॅक्सिमम 1 ते 2 लेक्चर्स होतात. आणि प्रॅक्टिकल्स जास्त असतात ह्या सब्जेक्टचे, या सब्जेक्टचे आठवड्यातून 1 ते 2 प्रॅक्टिकल्स होतात आणि लेक्चर्स जास्त असतात. या सब्जेक्टचे तुम्हाला प्रॅक्टिकल्स जास्त आणि लेक्चर्स कमी पाहायला मिळतील. सो असा सिलेबस आहे हा सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 फर्स्ट इयरचा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा. त्यानंतर आपण आज जाणार आहोत पुढच्या युनिव्हर्सिटीमध्ये, जी आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. सो मी ह्या 3 युनिव्हर्सिटीज घेण्याचं कारण आपल्या महाराष्ट्रातील ह्या ज्या 3 युनिव्हर्सिटीज आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटी, या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जातात. बऱ्यापैकी मुलांचा ह्या 3 युनिव्हर्सिटीकडे रस जास्त असतो कम्पेरेटिवली अदर्स. सो त्यामुळे मी ह्या 3 युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या मेनली घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये आता शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरच्या सेमिस्टर 1 इंजिनिअरिंग केमिस्ट्री, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्यानंतर फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर प्रोग्रामिंग, त्यालाच इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड डिव्हायसेस असंही पण म्हटलं जातं, आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ज्याला APM म्हणजेच ॲप्लाइड मेकॅनिक्स पण म्हटलं जातं. तर या ठिकाणी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 11वी 12वीचा 10-20% सिलेबस प्लस ॲडव्हान्स काही कन्सेप्ट असतील त्या. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 तुम्हाला कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 तुम्हाला कम्प्लीट डिफरन्सिएशन आहे. 6 चॅप्टर आहेत, 6 चॅप्टर तुमचे डिफरन्सिएशनवरती डिपेंड आहेत. कारण मी स्वतः ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आत्ता शिकत आहे, माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट करत आहे, त्यामुळे मला हे माहिती आहे ह्या गोष्टी सर्व. इंजिनिअरिंग ग्राफिक्स म्हणजेच ह्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स म्हणून पण काही काही कॉलेजेसमध्ये ओळखलं जातं. त्याचसोबत फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर प्रोग्रामिंग, मग तेच तुम्हाला पहिल्या सांगितल्याप्रमाणे कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या लँग्वेजेसचे जे फंडामेंटल कन्सेप्ट आहेत किंवा ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला प्रोग्रामिंग करण्याच्या आधी, जे आपण ABCD ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस असं म्हणतो, ते तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये शिकवलं जातं. किंवा बरेचसे डिव्हायसेसचे पण बेसिक नॉलेज तुम्हाला ह्या सब्जेक्टमध्ये पाहायला मिळेल. आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजेच APM ॲप्लाइड मेकॅनिक्स हा पण थोडासा टफ आहे सब्जेक्ट, बट जर तुम्ही रेग्युलर स्टडी केला ह्या सब्जेक्टचा तरीही एकदम इझिली तुम्हाला होऊन जाईल. आणि 2 सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला पाहायला मिळतात, ते आहेत प्रोफेशनल कम्युनिकेशन 1 आणि वर्कशॉप 1. ह्याचे तुम्हाला प्रॅक्टिकल्स आणि ज्या काही असाइनमेंट्स वगैरे आहेत त्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे. फर्स्ट इयर सेमिस्टर 2 तुम्हाला हे 5 सब्जेक्ट पाहायला मिळतील, जे आहेत इंजिनिअरिंग फिजिक्स, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2, बेसिक्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ह्याला BCE, BEE आणि BME असंही म्हटलं जातं ॲज अ शॉर्ट. सो हे खूप इझी आहेत हे सब्जेक्ट, असे काही खूप हार्ड नाही आहेत, बेसिक कन्सेप्ट असल्यामुळे सगळ्या. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी न्युमरिकल्स पण आहेत आणि थेरी पार्ट जास्त आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला न्युमरिकल्सचा पार्ट जास्त आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कम्प्लीट म्हटलं तरी चालेल, 90% सिलेबस जो आहे तो तुम्हाला थेरी पाहायला मिळेल, न्युमरिकल्स थोडेच आहेत पण जास्त नाही आहेत. त्यामुळं बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा इझी जातो मुलांना बऱ्यापैकी. आणि पार्ट 2 तुम्हाला ह्या 2 सब्जेक्ट आहेत, प्रोफेशनल कम्युनिकेशन पार्ट 2 आणि वर्कशॉप पार्ट 2, हे 2 सब्जेक्ट तुम्हाला ॲज अ ग्रेड सब्जेक्ट पाहायला मिळतील. आता इकडचे मी जे तुम्हाला सब्जेक्ट दाखवलेले आहेत हे जरी ग्रेडचे सब्जेक्ट असले तरी मित्रांनो तुम्हाला ह्याच्यात पास असणं गरजेचं आहे. ह्या 2 सब्जेक्टमध्ये तुम्हाला पास असणं गरजेचं आहे, ह्याची पासिंगवरती किंवा फेलिंगवरती खूप मॅटर करतं. सो हे होतं आपल्या आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कम्प्लीट मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आणखी काही सजेशन असतील मित्रांनो किंवा तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. सो व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.